माधवम् सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठेश्च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूड़ामणि। नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। हरिः ओम तत्सत्। हरिः ओम तत्सत्। हरिः ओम तत्सत्। नारायणं नमोस्तुभ्यं सर्वकारणकारणं श्रीकांतं सर्वश्रीयुक्तं श्रीकृष्णाय नमो नमः। अक्षरं परमं ब्रह्म ज्योतिरूपं सनातनं गुणातीतं निराकारं स्वेच्छामयं अनंतकं कृष्णं वंदे गुणातीतं गोविंदं एकाक्षरं अव्यक्तं व्ययं व्यक्तं गोपवेशविधायकं किशोरवयतं शांतं गोपिकांतं मनोहरं नवीननीरजश्यामं सर्वकारणकारणं भगवान वासुदेव श्री कृष्ण महाराज की जय। बोलो श्री गजानन महाराज की जय। जय गणेश। आज आपल्या समोर जे आपल्याला वक्ते लाभलेले आहेत ते फार मोठे वक्ते आहे। जेव्हा माझं लग्न झालं होतं त्यावेळेस तो फक्त 10वीत होता। 10वीत सोमलवार मधनं मेरिट आला, 12वीत मेरिट आला। आज मला असं वाटतं नाही की मी याची या वेगळ्या स्वरूपात ओळख करून देईल सगळ्या तुम्हाला। जितेंद्र विलासराव जोधपूरकर खरं तर तो नात्याने माझ्या नंदेचा मुलगा आहे मोठा। आणि गेल्या 29 वर्षापासून अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC येथे त्याचं वास्तव्य आहे। नागपुरात सोमलवारमधनं LIT इथून शिक्षण घेतलं आहे आणि त्यानंतर अमेरिकेत जाऊन मास्टर्स इन इंजिनिअरिंग अँड एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम यात पुढचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आहे। आता सध्या ते वॉशिंग्टन गॅस एनर्जी सिस्टीम या कंपनीत आणि पूर्वी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर होते आणि आता या सध्या एका मॅनेजमेंट कन्सल्टिंगमध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह पद त्यांनी धारण केलेलं आहे। यामध्ये त्यांची पत्नीसुद्धा त्यांच्या सोबतच आहे। पत्नीसुद्धा इथूनच काही वर्ष इथेच त्याच्याबरोबर शिकली होती। तो मला म्हणाला मामी मी मराठीत करू का, म्हटलं अरे मराठीमुळेच तुला तुझी जीवनसाथी मिळालेली आहे, ज्या मराठीमुळेच तुला जीवनसाथी मिळालेली आहे त्या मराठीतच तू प्रवचन कर। आणि तीसुद्धा त्याच्याबरोबर ती आर्किटेक्ट इंजिनियर आहे आणि तीसुद्धा माधवी, तिचं नाव माधवी
आणि जोधपूरकर पूर्वीचे नेते ती माधवी लोखंडे आणि आता माधवी जोधपूरकर. दोन मुले आहेत त्याला, मोहिनी आणि कान्हा. ते तिघेही अमेरिकेतच आहे आता सध्या. गेल्या 18 वर्षापासून ते अमेरिकेत ध्यानाचे महत्त्व सांगतात सगळ्यांना आणि भगवद्गीतेचा प्रचार प्रसार करतात. पती पत्नी दोघेही या बाबतीत एक NGO चालवतात आणि व्हर्जिनिया, मेरीलँड आणि फिलाडेल्फिया या राज्यात शनिवारी आणि रविवारी लहानापासून मोठ्यापर्यंत ते गीतेवर आधारित कार्यक्रम करतात. संपूर्ण जीवन त्यांनी भगवद्गीतेला सोपून दिलेलं आहे आणि भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमात समर्पित केलेलं आहे आणि लहान ते कार्यक्रम करतात शनिवारी आणि रविवारी. हा असं म्हणजे मला एवढा चांगला योग आला आहे की जितूची ओळख एक जितू, आता जितू म्हणणंही त्याला योग्य नाही वाटणार कारण आता तो इतक्या मोठ्या पदावर गेलेला आहे. मलाही कधी वाटलं नाही की एवढा मोठा हा गीतेवर प्रवचन करेल. याचं स्वागत मी महेंद्र ढोलियाला करायला सांगते. अरे वा, काय पकड ये ना, विनंती करते की ऑर्डर दे दे. तुम्ही मामी आहे माझी. नमस्कार. जय गजानन महाराज, जय श्री कृष्ण. ठीक आहे ना, ओके. सगळ्यात पहिले तर सगळे मामी धन्यवाद, आईबाबांना नमस्कार, सगळ्यांना ज्येष्ठांना. मला वाटतं इथे सगळ्यांना ढोले घराण्याचं महत्त्व परिचितच आहेत. सोनूबद्दल तर न्यूजपेपरमध्ये आलं होतं ऐकून झालं. मी माझ्या खूप जुन्या आठवणी आहे इथल्या गोपालनगर दगडी रस्ता 81 नंबरची बस पायी येणं, इथे इथून समोर विमान उडताना दिसायचे ते भयताळ विमान जे असं करायचं आहे ना, कशा धावपट्ट्या रेल्वे गाडी मालगाडी जायची कोळशाची इथून, हे कुठलेच घर नव्हते अगदी. मी अक्षरशः चौथीत होतो तेव्हापासूनची गोष्ट आहे. स्वामी कृपा, शंभर दीनदयाल नगर, मोजके हातात मोजण्या इतकेच घर होते, परसोडकर वगैरे जे काय. हां, तर तेव्हापासून माझे माननीय आजोबा श्री मधुकरराव श्रीधरराव ढोले, माझी लाडकी आजी सौ कमल मधुकर ढोले, माझे खूपच सन्माननीय मामा श्री प्रकाश मधुकर ढोले, या तिघांचे आशीर्वाद नेहमी प्रेम आशीर्वाद. मी तर एक भगवद्गीता बाजूला मी अगदी आरामात 2 तास त्यांच्या प्रेमाच्या गोड आठवणींबद्दल मी बोलू शकतो. एकापेक्षा एक तिघांबद्दल आहे, आजोबांबद्दल, आजीबद्दल, मामाबद्दल. तिघांची आठवणी ही त्यांची कृपा, हा त्यांचा आशीर्वाद आहे की इथे आज एवढ्या तप्त्या सूर्यामध्ये. मी आज आईबाबांना सांगत होते येताना एवढा आमच्या इथे उन्हाळा असतो, सध्या तिकडे बर्फ सुरू आहे थंडी, पण इतकी गर्मी उन्हाळ्यात असते, पण इथे आल्याबरोबर थंड वाटायला लागलं. ही क्लिअरली आजी आजोबांची मामाची आठवण देणारी शीतल छाया. त्यानंतर बऱ्याच आठवणी आहेत. दहावीत मामींनी मेन्शन केलं मेरिटमध्ये आलं तर मामा तू तर इथे बसायला होतो, आय प्लीज वर प्लीज. अक्षरशः कडेवर घेऊन मला आठवते सगळ्या दारादारांमध्ये गेलेला, खांद्यावर बसून कडेवर घेऊन मामा. माझी मामी, मोठी मामी म्हणजे आईचं स्वरूप, बिलकुल या पूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ. मी खरोखरच वर्णन नाही करू शकत, मी जे बघितलं आहे आपला सगळा अनुभवात आला ते बस दुसरी आई माझ्यासाठी माझी मामी खरोखर, खरंच मामी. आणि भक्त भक्ती स्वरूप है ना, इतकी कोमल हृदय, प्रेमळ प्राची मामी, इतका महान तुमचं ध्यान तपस्या, सगळे पोथी वाचन आणि अक्षरशः जे बिलकुल सोन्या राजाच म्हणावा असा, ज्याच्याबद्दल मला प्रेम तर नेहमी होतं, मला खूप आदर आहे, मुख्य अत्यंत आदर आहे. सोनू ढोले सोन्या, आय लव यू माय ब्रदर, आय लव यू. आणि धुरंधर योगेन आता इथे नाही आहे, पण तो एका फोन कॉलनी कोणालाही मदतीला कुठेही धावपळून सोडून येणारा, डॉक्टरांना रागवणारा, डाग दाखवणारा, औषध पाण्याची व्यवस्था करणारा, घरचा आमच्याकरता डॉक्टरच म्हणा तो योगेन. आणि हे महामहंत महेंद्र ढोले जे भारतात आणि आता विदेशात गाजवलेले बिलकुल, आणि सुनबाया नातू कसा सुंदर परिवार, हे माझं सौभाग्य, माझ्यावर उपकार, मीच कृतकृत्य झालो ही संधी प्राप्त होणं आणि तुमच्यासारखे वक्ते
मामींच्या प्राची मामींच्या ची भक्ती लक्षात आहे मला, बरेचदा बोलणं झालं त्या विषयावर. त्याच्यामुळे अशी प्रेरणा झाली की आज भगवद्गीतेवर बोलायचं झालं तर भक्तियोगच नावाचा 12वा अध्याय भगवद्गीतेमध्ये, भक्तियोग नावाचा 12वा अध्याय येतो. सगळ्यात छोटा अध्याय आहे, शॉर्ट अँड स्वीट जसं म्हणतात तसं, पण गहन आहे खूप, सुंदर आहे खूप. 20 श्लोक आहेत भगवद्गीतेत, सगळ्यांना माहीत असणार कदाचित. 18 अध्याय आहेत, साधारण 702 श्लोक आहेत. त्यापैकी 12वा आणि 15वा अध्याय, 12वा अध्याय भक्तियोग आणि 15वा अध्याय पुरुषोत्तम योग, हे दोन सगळ्यात छोटे अध्याय, 20 श्लोकांचे फक्त. आणि दुसरा आणि 18वा अध्याय सगळ्यात मोठे अध्याय, दुसरा अध्यायात 70-72 श्लोक आणि थोडे 18व्या अध्यायात अजून 6-7 श्लोक असेल. तर भक्तियोगच आज युक्त राहील, कारण गजानन महाराजांचा अवतरण दिवस उद्या, माताची इथे भक्ती होते. सर भगवंत जे परमेश्वर परमात्मा श्रीकृष्णाच्या शब्दांमध्ये भक्ती कशी, भक्ती म्हणजे काय आणि भक्ताचे लक्षण मुख्य आहे ना, हे भक्तियुगामध्ये भक्तियोगामध्ये जे उदाहरण आहे त्याच्यावर विचार करू आज. तर 12वा अध्याय सुरू करायच्या आधी, एकदम 12वा अध्याय सुरू करण्याच्या आधी, त्याच्या आधी जो 11वा अध्याय आहे तर त्याचे शेवटचे 2-3 श्लोक, विश्वरूप दर्शन आहे 11वा अध्याय, मोठा अध्याय. त्यात तर बी आर चोप्राच्या महाभारतमध्ये लक्षात झालं पूर्ण विश्वरूप दाखवतो, किंवा रामानंद सागरच्या श्रीकृष्णामध्ये अर्जुनाला समजवल्यानंतर, सगळं समजल्यानंतरही तो म्हणतो की दाखव पण तुझं खरा देव असेल. 10व्या अध्यायात सगळं 10व्या अध्यायात प्रश्न विचारतो अर्जुन की तू म्हणतो आहे तू सगळीकडे आहे पण मी कसं समजू, तू कुठे कुठे आहे समजू कसं मी कशा कशा. तर 10व्या अध्यायात विस्तारपूर्वक सांगतो तो की पाण्यात रस आहे ना, पुण्योगंधम पृथ्वीभ्यामच तेजश्च अस्मि विभाव असो, अग्नीमध्ये तेज मी आहे, पृथ्वीमध्ये गंध मी आहे, अशा निरनिराळ्या प्रकारे समजून सांगतो. पण मग 11व्या अध्यायात तो म्हणतो की मला, पण मला तू दाखवू शकतो काय तिकडे अमेरिकेत सगळं व्यावहारिक जीवन असतं, तिथे असं म्हणतात शो मी द मनी, बाप दाखवणार तर श्राद्ध कर, तसं म्हणतो की खरं आहे खरा देव असतो मग दाखव, आय वॉन्ट टू सी यू है ना गॉड. तर 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शनमध्ये अक्षरशः दाखवतो श्रीकृष्ण. आणि मग त्याचा दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमेश्वरम, 11व्या अध्यायात तो म्हणतो की दाखवतो शकतो पण तू बघू नाही शकत. कृष्ण म्हणतो मला दाखवायला काही प्रॉब्लेम नाही पण तुझ्याजवळ ते डोळे नाही ज्यांनी तू देवाची परीक्षा करू शकेल, देवाला बघू शकशील, पण थोड्या वेळासाठी मी तुला दिव्य दृष्टी देतो. दिव्यम ददामी, मी तुला दिव्य देतो चक्षु म्हणजे डोळे, पश्यमे म्हणजे बघ तू माझं योगम ऐश्वर, माझं योगिक ऐश्वर आहे, माझं योगी. आता दोन हातांचा कृष्ण दिसत आहे पण मी तुला पूर्ण चतुर्भुज आणि त्याच्यानंतरचं विश्वरूप दाखवतो. आणि तसं तर दाखवतो. त्याच्यानंतर मग अर्जुनाला पूर्ण विश्वास होतो, पूर्ण लक्षात येतं की ईश्वराचं स्वरूप. आणि त्याच्यानंतरचा जो संवाद आहे कृष्ण अर्जुनाचा 11व्या अध्यायाच्या शेवटी, यातले काही श्लोक वाचून दाखवतो कारण त्याचं मग सेटिंग आहे 12व्या अध्यायासाठी, भक्तियोगासाठी भक्तीचं स्वरूप. तर हे 11व्या अध्यायातलं, ही गीता प्रेस गोरखपूरची गीता जी मी आत्ता वाचता संवाद, याचं 11व्या अध्यायातलं 52वा श्लोक आहे. त्यात हिंदीत आहे याचा संवाद अनुवाद. श्री भगवान बोले मेरा जो चतुर्भुज रूप तुमने देखा है यह सुदूरदर्श है, अर्थात इसके दर्शन बड़े ही दुर्लभ है ना. असं कधी ऐकलं नाही आहे की इतकं सहजरित्या कोणाला मिळालं दर्शन, जसं अर्जुनाला मिळालं तसं दुर्लभ आहे. देवता भी सदा इस रूप के दर्शन की आकांक्षा करते रहते, देवांना सुद्धा दुर्लभ आहे. देव म्हणजे जे इंद्र वरुण अग्नि स्वर्गातले देव सगळ्यांना. जिस प्रकार तुमने मुझको देखा है इस प्रकार मैं न वेदों से न तप से न दान से और न यज्ञ से ही देखा जा सकता हूँ. इथून मला सुरुवात करायची होती आजच्या गीता युगाची. न अहम वेदैर न तपसा न दानेन च यज्ञ. कितीही आपण साधना केली, सगळ्या प्रकारची तीर्थयात्रा केली, सगळं दान देऊन चकलं, सगळ्या प्रकारचे यज्ञ केले, कितीही तप केलं है ना, हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू रावण कुंभकर्ण विभीषण अनेकांनी किती किती तप केलं ते, पण असं देवाचं जसं अर्जुनाला दर्शन झालं तसं दर्शन नव्हतं झालं कोणाला. आणि जन्म जन्म जरी तीर्थयात्रा केली, उलटे टंगून नाकाचे पुंगे वाजून प्राणायाम जरी करत बसलो तरी देव म्हणतो की यांनी नाही शक्य आहे मला, किती यज्ञ किती तप किती तीर्थयात्रा ते करणं तर चांगलं आहे ना. भगवद्गीतेत कुठेच नकारात्मक नाही आहे, विशेषतः भगवद्गीतेची अशी आहे, कुठल्याच गोष्टीला वाईट नाही म्हटलंय है ना. कृष्ण आहे, कृष्णाची जीभ त्याच्या शास्त्रांपेक्षा तीक्ष्ण आहे, तो योग्य प्रकारेच बोलतो.
तर वाईट आहे असं कोणालाच नाही म्हटलं, पण त्याच्यापेक्षा चांगलं काय आहे दाखवलं, है ना. तर असं कुठेच नाही म्हटलं, कारण यज्ञ करणं, तप करणं, जप करणं हे वाईट असू शकतच नाही, है ना. हिंदू धर्माचे तर अगदी मूळ आहे. पण त्यांनी ते न ते भक्ती नाही असं कृष्णाचं म्हणणं आहे. त्यांनी नाही पूर्णत्व नाही प्राप्त सिद्धी किंवा ईश्वराचा अनुभव. नुसतेच यज्ञ करून, नुसतंच जप करून, नुसतंच तप करून, नुसतंच दान करून, नुसतीच तीर्थयात्रा करून शरीर झिजू शकतं, मन थकू शकतं, कुठेतरी थोड्या वेळासाठी भ्रांती होऊ शकते, पण ईश्वर प्राप्ती नुसते त्यांनी नाही होऊ शकत हे कृष्णाचं म्हणणं आहे या अध्यायामध्ये. भक्त्या तू अनन्या शक्य अहम एवम अविध अर्जुन, मी भक्ती नीच फक्त मिळवण्यायोग्य आहे. भक्त्या तू अनन्या शक्य अनन्य भक्तीद्वारेच मी फक्त प्राप्त केलं जाऊ शकतं. भक्त्या तू, तू म्हणजे ओनली, ज्याला आपण इंग्रजीत ओनली म्हणतो की केवळ, सिर्फ, फक्त फक्त भक्तीद्वारेच. पण कशी भक्ती? अनन्य, अनन्य आशक्त, अन्य अन्य नाही, है ना. असं कबीरजींनी म्हटलं होतं, एक साधे सब सधे, सब साधे सब जाय. त्याचं म्हणजे की एका परमेश्वराला जर साधलं, एक परमेश्वराची जर प्राप्ती केली तर सगळं प्राप्त झालं. पण त्याला सोडून सगळं साधत जर गेलं संसाराच्या मागे, है ना, घर द्वार, दुकान मकान, लोहा लक्कड, पती पत्नी, घोडा गाडी, बंगला, नोकरी चाकरी छोकरी, सब सब ये ये वो 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 सगळं जरी साधलं, पण सब साधे सब जाय, ते सगळं जे साधलं ते सगळं जाणार जातच, है ना, कुणाचंच टिकलं नाही. तर कबीरजींनी एका वाक्यात सांगितलं, एक साधे सब सधे, ज्याला ईश्वर प्राप्ती झाली त्याला सगळी प्राप्ती मिळाली. तर शेवटी जे प्राप्तीचा अनुभव हृदयात होतो, है ना, किती बाहेरून किती जरी प्राप्त केला तर जोपर्यंत हृदयात त्याची शांती नाही, हृदयात प्राप्त असल्याचा अनुभव नाही, हृदयात जोपर्यंत त्याची प्रसन्नता नाही, हृदयात जोपर्यंत त्याचा आनंद नाही, तोपर्यंत काय मिळवलं, है ना. अजून मिळवण्याची पिपासा लागली, कितीही मिळवलं जरी, कितीही मिळवलं, काहीही मिळवलं, पण आत जर अनुभव नाही आला शांतीचा, आनंदाचा, पूर्णत्वाचा, तर काही नाही मिळालं. पण तो अनुभव फक्त ईश्वर प्राप्तीनेच, देवाच्या म्हणण्याप्रमाणे पूर्णत्व प्राप्तीचा, पूर्ण समाधान, प्रसन्न चेतसो ह्याश बुद्धिर्परी अवितिष्ठते. भगवद्गीतेत दुसऱ्या अध्यायात 18व्या अध्यायात ईश्वर प्राप्तीनंतर चित्त प्रसन्नतेने भरून जातं, वाहतं, प्रसन्नतेने वाहायला लागतं. त्याच्यामुळे जेव्हा वाहायला लागतं त्या आजूबाजूला पाणी बादली व्हायला लागली तर आजूबाजूचे सगळ्यांचे पाय ओले होणार, है ना. आपल्याजवळ जे आहे तेच आपण दुसऱ्याला देऊ शकू, ज्याच्याजवळ धन आहे तोच दुसऱ्यांना धन देऊ शकेल, ज्याच्याजवळ धन नाही तर दुसऱ्यांना धन नाही देऊ शकत. दुसऱ्यांना प्रसन्न तोच करू शकतो जो स्वतः प्रसन्न आहे, है ना. जितका पूर्ण जोपर्यंत माझं मन भरलं नाही प्रसन्नतेने, आनंदाने, प्रेमाने, दुसऱ्यांना प्रेम तोच देऊ शकतो ज्याच्या हृदयात स्वतःच्या हृदयात प्रेम आहे. भिकारी दुसऱ्यांना देऊ नाही शकत जो स्वतः दुसऱ्यांपासून भीक आशा ठेवत आहे की मला कोणी प्रसन्न कराल, मला हे द्याल, मला ते द्याल, माझी प्रशंसा कराल, मला थोडं दान द्याल, मला थोडे पैसे द्याल, मला थोडे गिफ्ट द्याल, माझं नाव छापाल, तर तो दुसऱ्याला देण्याचा प्रश्न नाही येत. कारण की सध्या तो भोगता आहे, दाता नाही अजून, व्हायची वे नाही, है ना, भोगता. तर याच्यात तर भगवान अनन्य शक्त म्हटलंय, अन्य अन्य नाही, अन अन्य, अन्य अन्य म्हणजे मेनी, डिफरंट, वेरियस, हे ते कधी मंत्र्यांची, कधी बॉसची, कधी बायकोची, कधी नवऱ्याची, कधी मुलांची, कधी कधी कुठल्या गुरुची, कधी कुठल्या संतांची, कधी कुठल्या धर्माची साधना. पण एक मुख्य जो आहे त्याच कबीरांचाच अजून एक सुंदर दोहा आहे, खूपच सुरेख आहे, की नथनी दिनी यारने सिमरत बारंबार. हिंदीत ते सांगतात, नथनी, नाकाची नथनी दिली तर आपण यार, व्हॅलेंटाईन डे, हॅपी व्हॅलेंटाईन डे सब, तर नथनी दिनी यार ने, पिंटूने लई अमेरिका से नाक पे पहनने के लिए, समझो. तो सिमरत बारंबार, की मेरा वो गया था अमेरिका, गया था उसने, वहां से ये लाया, देखिए कितना अच्छा है, देखो, नाक दियो करतारनी तिसको दियो बिसार. की अरे तू नथनी जेनी दिली त्याची सतत आठवण काढते, पण एवढं मोठं नाक इतकं सुंदर दिलं, इतकं फंक्शन करते आहे, श्वास घेऊन राहिले धोकणीतून, त्याच्या नथनी तो आगे चली जाएगी, की नाक की कितनी जरूरत है. तो वो सब तो है ना गिफ्ट देने वाले, लेकिन सब सबको गिफ्ट देने वालों को और गिफ्टों को जिसने बनाया उसको कभी नहीं भूलना, है ना. उसी को वो हो गया अनन्य भक्ति. नथनी दीनी यार ने सिमरत बारंबार, नाक दियो करतार ने तिसको दियो विसार, तसन भाव ती अनन्य भक्ति, है ना. नहीं तो मग अन्य 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 भक्ति,
तर मग अन्य तुकडे 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 मिळतील, ठिगळ लावून थोडा वेळ जोडून मग पुन्हा फाटून द्या. तर भक्त्या तू अनन्यया शक्य अहम एवम अभिधो अर्जुन. तरी अर्जुन अस हे जे मी तुला दिसलो असा, न दानानी न तपानी न यज्ञानी न तीर्थयात्रेनी न कुठल्या दुसऱ्या कुठल्या विधीनी नाही, अनन्य भक्तीनी शक्य आहे मी. तर मामींच्या चरित्रावरून प्रेरणा झाली की भक्ती भक्तीरातच आहे, भक्तीमध्येच तुमचं जीवन आहे, त्याच्यामुळे म्हटलं आज भक्तियोगावरच विषय धरावा भगवद्गीतेचा. भक्ती म्हणजे काय हाही प्रश्न येऊ शकतो, है ना. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद मुनींचे छोटंसं सूत्र आहे, खूपच सुंदर सूत्र आहे. भगवद्गीता वाचणं नाही जरी एवढा वेळ नसला तर याचे एक चतुर्थांशी नाही, याचे 10% छोटं नारद भक्ती सूत्र ना. त्याच्यामध्ये यथा व्रज गोपिका नाम भक्तीबद्दल म्हणतात की जशा श्रीकृष्णाची भक्ती गोपिकांनी केली होती की सगळं आपलं विसरून, है ना, त्यांच्यासाठी श्रीकृष्णच सर्वस्व होता. अंगठाच्या होत्या, अनपढ होत्या, काही वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, समजत काहीच नव्हतं, पण श्रीकृष्ण माझा सर्वस्व हेही काही कधी किंवा माहीत असो नसो की हा परमेश्वर आहे माहीत होतं, पण त्यांना त्याच्याही बद्दल नव्हतं, परमेश्वर आहे नाही आहे त्याचा संबंध नाही, माझा आहे बस, माझा श्रीकृष्ण आहे आणि दुसरं कोणीच नाही. मीराबाई मेरे तो गिरधर गोपाल सगळ्यांना माहिती आहे, मुख्य काय आहे की दुसरा ना कोही. सब लोग डंके पे चोट पे तो कह लेते मेरे तो गिरधर गोपाल, मेरे तो गिरधर गोपाल, लेकिन भैया उससे बड़ी बात है दूसरा ना कोई, है ना. हमारे जीवन में दूसरा है, तीसरा है, चौथा है, पांचवा है, हजारवा है. ऐसा कब हो, मीराबाई का कैसा हो गया था, मेरे तो गिरधर गोपाल लेकिन दूसरा ना कोई, जाके सिर पर मोर मुकट सोही, है ना, प्रभु मोर है. तर ती अनन्य भक्ती झाली, दुसरं कोणी नाही जीवनामध्ये, प्राधान्य त्याला, म्हणजे असं नाही की सगळ्यांचा तिरस्कार करायचा आहे सोडून जायचं आहे, पण प्राधान्यता प्रमुख प्रमुख कोणाचं महत्त्व, प्रधान कोण आहे आपल्या जीवनामध्ये, प्रमुख आणि गौण अशी भक्ती दोन प्रकारची सांगितली, प्रमुख भक्ती आणि गौण भक्ती. म्हणजे आपल्या पत्नीची पतीची घरद्वाराची ऑफिसचे काम कर्माची, वर्क इज वर्शिप म्हणतात, कर्मयोगी आहे, सगळं उत्तम आहे छान आहे, पण ते सगळं सेकंडरी गौण असावं, प्रमुख ईश्वराचं महत्त्व असलं तर ती अनन्य भक्ती झाली. हे 11 अजून तर 12 अध्याय सुरूच नाही झालं जो आपल्याला आज करायचा होता, पण अनन्य भक्तीचं उदाहरण द्यायचं झालं तर भक्त्यात अनन्यया शक्त जे आपण आत्ता म्हटलं, ज्ञातुम द्रष्टुमच तत्वेन प्रवेष्टुमच परंतप. ज्ञातुम म्हणजे भक्ती जो करतो त्याला विशेष वेगळी ज्ञान साधना नाही करायला लागत. ब्रह्मज्ञान काय आहे, ब्रह्मरूपाने आम्ही सगळे आपण सगळे एक कसे आहोत, निर्गुण आहे निराकार आहे की सगुण आहे साकार आहे, पंचकोश काय आहे, प्राणमय कोश ना, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, त्यांच्या आत असलेला आत्मा हे काय आहे, हे अनेक 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 ज्ञानाला अंत नाही आहे ना. हरी अनंत हरी कथा अनंत, तसं ज्ञानाचा अंत नाही. तर हे ज्ञान मिळवणं कठीण आहे, जवळपास असंभव आहे, आणि ज्ञान मिळवल्यानंतरही शेवटी हेच की प्रेमात जोपर्यंत ईश्वराच्या प्रेमात नाही पडत तोपर्यंत ज्ञान कोरडंच ना. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, जोपर्यंत प्रेमाचा अनुभव नाही होत तोपर्यंत ज्ञानाचा प्रसादही नाही मिळत. पण कृष्ण म्हणतो की जो भक्ती करतो त्याला ज्ञातुम, ज्ञान तर आपोआपच कळायला लागेल कृष्णाच्या स्वरूपामुळे किंवा ईश्वराच्या स्वरूपामुळे. दुसऱ्या कुठल्या शिवाची आराधना करत असतात तर काय शिव स्वरूपाने द्रष्टुम बघायला मिळेल डोळ्यांनी, फेस टू फेस, है ना, फेसबुकवरून नाही किंवा इंस्टाग्रामनी किंवा फोटो पाठवून नाही, फेस टू फेस स्वतःच्या डोळ्यांनी जसं अर्जुनाला बघायला मिळालं कृष्णाला. आणि प्रवेष्टुमचं त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट, ज्ञातुम द्रष्टुमच प्रवेष्टुमच परंतप, म्हणजे देवाला देवाचं ज्ञान मिळेल, देवाचं दर्शन मिळेल आणि देवात प्रवेश मिळेल. देवात प्रवेश मिळेल म्हणजे देवाचा जो अनुभव तो आपला अनुभव, एक रसता होईल, मी आणि माझा ईश्वर वेगळा नाही असा अनुभव, है ना, जो त्याचा अनुभव 14 अध्यायात गुणत्रय विभाग योग मध्ये 3 श्लोकात श्रीकृष्ण म्हणते की मी तुला पुन्हा सांगतो, हे सगळं सांगितलं इतक्या वेळा सांगून झालेलं, त्या अध्यायात म्हणतो की पुन्हा एकदा सांगतो, कारण या ज्ञानाने मम साधर्म्य मागता सर्गे न अपि जायंते प्रलये न व्यथंती च. 14 अध्यायाच्या 2-3 श्लोकात श्रीकृष्ण म्हणतो की हे ज्ञान असं आहे, हे एकदा जर कळलं तुला, आत्मसात जर केलं तर पुन्हा तुझा जन्म नाही, सर्ग म्हणजे जन्म होणं निर्माण होणं, सर्गे अपि न जायंते, जा जा ज शब्द जन्मवाचक आहे,
जन्म नाही होणार. सृष्टीचंही जेव्हा निर्माण होईल तेव्हा तुझा जन्म नाही, आणि प्रलय न व्यथंतीचा प्रलय जेव्हा होईल तेव्हा तुझा नाश नाही होणार. आणि मम साधर्म्य मागता, कारण की तू माझ्यासारखा झाला होता, माझ्यात निवास करशील, माझ्या डोळ्यातून तू बघत असेल सृष्टी, माझ्या कानांनी ऐकशील, माझ्या हृदयाने अनुभव करशील, तू आणि मी एक राहू. है ना, भक्तीचं महत्त्व. सुदामा ब्राह्मण जेव्हा गेला होता कृष्णाला भेटायला, ही कथा तर प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे दोघांचं मित्रप्रेम. पण ते इतकं प्रेम त्याचं कृष्णाचं सुदाम्यावर की अक्षरशः लोकांना सांगणं कठीण होऊन गेलं, की इतके चिपकून गेलं ते की कोण सुदामय म्हणाला आणि कृष्ण म्हणाला की भक्त कोण और भगवान कोण इसमें से. आणि तो म्हणते की अशीच भक्ती असते जेव्हा भक्त भगवान हो जाता है और भगवान भक्त हो जाता है. खरं भक्तीचं लक्षण जेव्हा मी माझ्या भक्ताची भक्ती करतो आणि माझ्या भक्ताला डोक्यावर माझा देव म्हणून बसवतो की तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ म्हणून. संत मेरे मुकुटमणी मैं संतन को दास. तर हे भक्तीचं स्वरूप एक रस होणं ईश्वरासोबत, अनन्य होणं. त्याच्यासाठी हे आपला पुरुषार्थ मुख्य जीवन मुख्य पुरुषार्थ करावा लागेल. अन्य अन्य दूर तांदूळ निवडतो, खडे बाजूला काढून टाकतो जसं, है ना, तसे जीवनातले सगळे खडे बाकीचे काढून मुख्य फक्त ईश्वराला प्राधान्य मिळणं, ईश्वर स्वरूप असणं. तर मग ही दृष्टी मिळते की सगळ्यांमध्येच ईश्वर आहे. आता जसं मी बघू शकतो की ते दुसरं कोणी नाहीच आहे, है ना. पुढे थोड्या वेळाने उदाहरणं देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न केला की दुसरं कोणी नाहीच, शक्यच नाही आहे सृष्टीत, असं अशक्य आहे की दुसरं ईश्वर सोडून कोणी असणार. फक्त मनुष्य जाती नाही, कोणीच नाही, है ना. हे भगवद्गीतेत आहे, पुराणांमध्ये आहे, वेदांमध्ये आहे, उपनिषदांमध्ये आहे, शक्यच नाही आहे ही दृष्टी येणं. मग ती ईश्वराची दृष्टी येणं की फक्त ईश्वरच आहे. ती दृष्टी आल्यावर मग त्याचा फायदा हाच की सगळ्या वैरभावात निघून जाणं, है ना. मत्सर नसणं, द्वेष नसणं, मुख्य भीती नसणं कुठल्या कोणाचीच कशाचीच. अभय अभयदान प्राप्त भगवद्गीतेचं पहिली प्रॉमिस आहे की निर्भय होणं, है ना. स्वतः स्वतःपासून कोण कसं भिल, है ना. मी जर माझंच स्वरूप बघू शकतो किंवा ईश्वराचं स्वरूप बघू शकतो समोर बसलेला, तर देवा कशाची भीती ना. जसं देव तर हितकारी हितचिंतक आहे. तर भक्तीचं सामर्थ्य असं की ज्ञातुम द्रष्टुमच्या तत्वेनं प्रवेष्टुमच्या परंतप. नुसतंच एक एक जसं चादरीचा एक कोपरा धरून उचलला तर पूर्णच्या पूर्ण चादर हातात आली, तसा हा भक्तीचा असा आहे चादरीचा की एवढी भक्तीला जर धरलं पक्का आत्मसात केलं तर पूर्ण देव जीवनात. बाकी ज्ञानाची गॅरंटी नाही आहे ना. ज्ञानात खूप कन्फ्युजन होऊ शकतं. एक तर पहिलं तर कठीण खूपच आहे समजायला, आणि समजल्या अरे समजलं की नाही हे कोणीच सांगू शकत नाही. आणि कठीणही आहे, कन्फ्युजिंगही आहे. समजलं त्यालाच जो शेवटी प्रेमात पडला. ज्ञान ज्ञानाची पराकाष्ठा. भागवतात ऐकलं असेल ज्ञानाची आई आहे भक्ती, है ना. भक्ती मातेचे दोन पुत्र ज्ञान आणि वैराग्य. तर ज्ञानाची आई जन्मदात्री आहे भक्ती. भक्तीपासून ज्ञान उपजत, उलटं नाही आहे, है ना. तसं आणि मग शेवटचा श्लोक आहे 11व्या श्लोकाचा. मत कर्मकृत मत परम मदभक्त संग वर्जित निर्वैर यह समामेति पांडव. निर्वैर सर्वभूतेषु यह समामेति पांडव हे 11व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. की तो भक्ती करण्याचं प्रॅक्टिकल मत कर्म माझ्यासाठी माझं निमित्त करून कर्म कर, जे काही करशील ते. तर इथे ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. ते कर्मयोगी म्हणतात की बस आम्ही कर्मातच विश्वास ठेवतो. वर्क इज वर्शिप, कर्म करत राहतो त्याच्यात आपोआप ईश्वराची सेवा होते. पण प्रश्न असा आहे की पण ईश्वराचं चित्त मनात विचार आहे का त्याचा, है ना. आपण जितक्या लोकांना खांद्यावर बसून धावून येऊ शकतो त्यापेक्षा मोटर गाडी, आता गाडीने आलो मी कारनी, माझ्यापेक्षा सोनूपेक्षा कोणीपेक्षा परफेक्ट काम, एक्झॅक्ट काम कार करू शकते, कम्प्युटर करू शकते, कुठले पंखा करू शकते, इतक्या वेळा वारा कोण देऊ शकते. एक नोकरला आला, समजा एखादा नोकरला आला इथे वारा घालायला, म्हटलं त्यांनी म्हटलं मी देवाचा विचार करून फक्त मी वारा घालतात. पण पंखे इतकं परफेक्ट काम नाही करू शकणार तो वारा घालण्याचा, मशीनसारखं. कार इतकं परफेक्ट काम कोणी दुसरीकडून दुसरीकडे नेण्याचं नाही करू शकणार. कुठलंही यंत्र, है ना, मशीन किंवा घोड्यावर बसून येतात, बैलगाडी, बैल जे असतं गाडी ओढतात, तितकं मनुष्य कोणी परफेक्ट काम नाही करू शकत. तर मग ते काही योगी नाही झाले ना. पण हा इथे योगी वारा नाही देत आहे किंवा मोटर गाडीने आलो ती योगिनी नव्हती जी आम्हाला जिने आणलं, कारण परफेक्ट केलं काम सगळं बिलकुल. मुख्य प्रश्न आहे की देवाचं चिंतन आहे का. मत कर्म म्हटलं, मद कर्म मद परम हे संस्कृतमध्ये जे माझ्याबद्दल ईश्वर हे एकच ठिकाणी असं एकच शास्त्र आहे ज्याच्यात भगवद्गीता रूपे ज्याच्यात देव स्वतः या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मा विनिसृत हे
वेदव्यासांनीच त्या दिवशी देवळात झालं होतं त्या मी म्हटलं होतं हे वेदव्यासांनी स्वतःच म्हटलं आहे गीता सुगीता कर्तव्य की मन्ये शास्त्र व्यस्त राहील या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्माभिनिसृत. इकडं ज्यांनी महाभारत लिहिलं ज्यांनी रामायण लिहिलं भागवत पुराण लिहिलं ब्रह्मसूत्र लिहिलं ते स्वतः शेवटी वयाच्या वृद्ध वयात म्हणतात की हे सगळं सोडा गीता सोडून पहिले कारण की हे सगळं मी लिहिलं आहे भगवद्गीता स्वयं पद्मनाभस्य मुख पद्माभिनिसृत ईश्वराने सहजतेने निघून गेले ते त्याच्या तोंडून याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं नाही कुठलं शास्त्र असू शकत जे देवाने स्वतः म्हटलेलं आहे. संत आपल्या जागी आहे योग्य शास्त्र आहेत गुरु आहेत पण परमेश्वर तो परमेश्वर है ना स त्याच्यात तो स्वतः म्हणतं या एकाच ठिकाणी रामानी फॉर एक्झाम्पल कधी स्वतःला म्हटलं नाही मी देव आहे ना रामायणात कुठेच त्यांनी स्वीकार नाही केला जरीच तो स्वतः कृष्णच तो होता पण तिथे म्हटलं मी दशरथ नंदन नाम स्वतःची ओळख नेहमी वनवासात सगळीकडे गेलं होतं त्याच्यानं मी दशरथाचा माझी ओळखीच आहे की माझे वडील दशरथ राजा आहे नेहमी महत्त्व पण हे महाराज कृष्ण एक होते जिथे ज्यांनी छाती ठोकून म्हटलं सामने से सीना ठोकी की हां आय एम गॉड मै ही भगवान प्रत्यक्ष आहेस तर मग सत्य आहे तर काय ना तर तिथे ते म्हणतं मत कर्म कृत माझ्या निमित्तानी कर्म माझा विचार करून की मी हरि अर्पण करतोय कृष्ण अर्पण हरि अर्पण देवाच्या निमित्ताने देवाचं नाव घेऊन देवासाठी करतोय मत परमो माझ्यात परायण राहा विचार सतत शक्य तर थोडाही ब्रेक मिळाला ठाकूर रामकृष्ण परमहंसांचं जे अनेक उदाहरणं दिलं होतं त्यांनी मॅग्नेटिक नीडल असते जसं त्यांचं एक उदाहरण होतं ठाकूरांचं कंपास असतं ना मॅग्नेटिक नीडल बघितलं असेल जर उत्तरेकडे दाखवत असतात तर त्याला थोडं बोटानी जर असं हलवलं तर तो थोडा असं जसं बोट काढलं पुन्हा उत्तरेकडे जातं की ठीक गेली ती मॅग्नेटिक नीडल जी असते ती सतत उत्तरेकडे जाते तो आपला तसं ते म्हणायचे विवेकानंदानं की मन ईश्वरात तसा लागायला हवं नरेंद्र की मन डिफॉल्ट सेटिंग ज्याला म्हणतात परमनंट सेटिंग देवाचं चालव थोड्या वेळ संसारासाठी नोकरी धंद्यासाठी बायका मुलांसाठी थोड्या वेळ करावं लागलं तर ठीक आहे की अभ्यास घ्यायचा आहे मुलांचा कुठे न्यायचा पण जसं सोडलं तसं पुन्हा ईश्वरात गेलं जायला हवं है ना हे रामकृष्णांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलं होतं मॅग्नेटिक नीडलचं उदाहरण देऊन जसं कंपासचं तर ते झालं मत परम माझ्यात चित्तला मत कर्म कृत कार्य माझ्यात माझा विचार करून कर नाही तर मशीन जर परफेक्ट जरी केलं तरी काही प्राप्ती काहीच नाही झाली शेवटी जीव तर निघून गेला त्यांनी काही ईश्वर प्राप्ती नाही झाली परफेक्ट काम करून कारण ईश्वराचा संबंध नव्हता मनात विचार ईश्वराचा नव्हताच काही जसं पंख्यानी काम केलं मोटर गाडीने काम केलं बैलांनी गाडी ओढली तसं आपण मनुष्य खूप परफेक्ट काम केलं पण ईश्वराचा काय संबंध झाला तुझे है ना पण त्याच्यामुळे ईश्वराचं प्राधान्य आहे भक्ती योगामध्ये मत कर्मकृत मत परम मद भक्त संग वर्जित माझी भक्ती कर माझा भक्त हो माझा विचार कर माझं चिंतन कर भक्तीमध्ये नवदा भक्तीचं विधान येतं ना श्रीरामाने शबरीला सांगितलं होतं मातंग ऋषींच्या आश्रमात ज्या गेले होते सीतेचा शोध घेत घेत बोरं खाल्ले होते त्याच्यानंतर मग तिने मुक्तीची वेळ आली होती तिची तेव्हा तिने शेवटचा उपदेश विचारला त्या श्रीरामाने नवदा भक्तीचं विधान सांगितलं होतं तसंच श्रीकृष्णाने तेच विधान उद्धवाला शेवटच्या दिवशी आपल्या जीवनाच्या शेवटच्या दिवशी सांगितलं होतं सोडून जायच्या आधी सोमनाथच्या तिथे उद्धव गीता नावाचा ग्रंथ आहे त्यात येतं नवदा भक्तीचा त्याच्यामध्ये श्रवणम कीर्तनम है ना अर्चनम विष्णुपाद सेवनम आत्मनिवेदनम अशा पायऱ्या नऊ म्हणजे पहिली पायरी श्रवणम है ना सगळ्या भक्तीचं पहिलं सुरुवात म्हणजे ऐकून कानाने कृष्णाबद्दल विशेष म्हणतात की कानाने जेव्हा कृष्ण जातो तेव्हा तो आतपासून बसतो है ना कानाची रचनाच अशी आहे की तो मग तो बाहेर नाही निघत त्याच्यामुळे शुकमुनींनी जेव्हा परीक्षित राजाला गंगा त्याच्या 7 दिवस राहिले जगायला त्या श्रवणाद्वारेच कृष्णाची भक्तीमध्ये रथ केलं होतं त्याला साधू संघ त्याला परीक्षित राजाने शुकमुनींना विचारलं की कसं हे प्राप्त होईल पण हे म्हटलं की ज्याच्या मरायला 7 दिवस उरले आहे फक्त संत लोक म्हणतात आपल्या सगळ्यांच्याच मरणाला 7च दिवस राहिले 7 दिवसांपैकी एका दिवशी मरणार नाही एक तर सोमवार नाही तर मंगळवार नाही तर बुधवार नाही तर गुरुवार नाही तर शुक्रवार नाही तर शनिवार रविवार 7 दिवसांत सगळेच आपण 7 दिवसांत मरणार तर ज्याला 7 दिवसात मरण आहे ज्याच्यासमोर त्यांनी काय करावं सगळ्या ऋषींना विचारून झालं सगळ्यांनी म्हटलं हा शुक जो आहे तो फक्त सांगू शकेल सगळ्यात योग्य तर त्यात त्यांनी म्हटलं की बाबा कृष्ण भक्तीशिवाय इतकं इफेक्टिव्ह काहीच नाही जे 7 दिवसात तुझी मुक्ती होऊ शकेल मग कृष्ण भक्ती करू कशी आता 7 दिवसात तर त्यात त्यांनी म्हटलं की साधू संघ शिवा इलाज नाही साधू संघ म्हणजे सज्जनांचा संघ जे कृष्णामध्ये रथ आहे त्यांच्यासोबत असोसिएट हो त्यांच्यासोबत वेळ घालव
म्हणजे मग श्रवण श्रवणाभक्ती सुरू होईल, ऐकण्याने सुरू होईल, आणि मग आपोआप चिंतन, निधी, ध्यासन, कीर्तन, मग स्वतःच्या द्वारे आज जाईल तेच बाहेर निघेल, आपल्या आज जे आहे तेच बाहेर निघतात. है ना, कचरापेटीचं झाकण उघडल्यावर सुगंध येत नाही कारण त्यात कचरा भरलेला आहे. अत्तराची बाटली उघडली तर दुर्गंध येत नाही कारण त्यात अत्तर आहे. आणि आपल्या तोंडाद्वारे तेच प्रकट होतात. आणि मनसा वाचा कर्मण, आपले कर्म आणि आपले शब्द तेच व्यक्त करतात. जे आत भरलेला माल मसाला थोड्या थोड्या वेळ आपण जरी ते कचऱ्याच्या पेटीवर अत्तर शिंपडून थोड्या वेळ सुगंध करू शकतो पण थोडा ते उडून जाणार. आत आत कचरा असेल तर दुर्गंधच निघणार. तसं आपण गोड जरी बोललो थोड्या वेळ लोकांशी तरी पण आत जर विचार चांगले नसेल तर जास्त वेळ नाही टिकू शकत. आणि आत विचार चांगले असेल तर प्रयत्न काहीच करायची आवश्यकता नाही. प्रेमळ विचारच येणार, शब्दच येणार आणि कर्तृत्वही तसंच राहणार. सो कृष्ण भक्ती कानानी जे आत भरला जाईल तर मग तोंडाने जे बोललं जाईल तेही ते त्याच्याच बदल ते कीर्तन होऊन जाईल. मग श्रावणम कीर्तनम तर भावो ही भक्ती असा नारद ऋषी जे आद्य ब्रह्मऋषी समजला जात, ब्रह्मपुत्र आहे ना नारद ऋषींना सर्वश्रेष्ठ ऋषीचं स्थान आहे. सगळ्या ऋषींमध्ये नारद मुनींना गैरसमज आहे नारद मुनींबद्दल, आपल्या सर्वसामान्य लावालाव्या करणारे इकडचं तिकडचं करणारे, पण वास्तविकता त्याच्या अगदीच उलटी आहे. ना सर्वश्रेष्ठ सगळ्यात सगळ्या देवांना मान्य सगळ्यात मी मुख्य ऋषी नारद ऋषी, त्यांना जेव्हा प्रश्न केला भक्तीबद्दल त्यांनी म्हटलं मुख्य भावो ही भक्ती. भाव कसे आहे, ॲक्शन काय करतो आहे, फूल आहे की नाही, खालचं उचलून वाहिला आहे की नाही, किंवा छिद्र असलेलं तुळशीचं पान वाहतो आहे का, कसं ते सगळं स्वच्छ आहे की नाही. भावो ही भक्ती, मनातले भाव कसे आहे. काल आईला मी सांगत होते की यशोदेचा आणि श्रीकृष्णाचा गोकुळातला संवाद एक होता. तो आंघोळ न करता जात होता आपल्या सख्यांसोबत आणि ती प्रसाद देत होती पूजा करून, तर तो घाईत घेत होता आणि ती म्हणाले नाही 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 जा आंघोळ करून ये पहिले मग प्रसाद घेईन मग जा. तर म्हणे नाही माझे मित्र वाट पाहतात लवकर जात आहे लवकर दिन देतात. तर ती मग अडून बसली नाही आंघोळ केल्याशिवाय प्रसाद नाही. मग तो तिला म्हणतो अरे मैया खरंच सांगतो आत मी खपक आतलं पाहतो ना खरंच आत माझं स्वच्छानं मी माझ्या बघून घेतो म्हणून आपलं हृदय बाहेरून कधी शक्य आहे न शक्य आहे पण भावो ही भक्ती जिथे चित शुद्ध अंतःकरण तितकं ईश्वराला प्रिय. ईश्वराला कसं चित्या बनवणार आहे आपण, तो इथे बसून ऐकून आला पाहून आला त्याच्या शक्तो धडधड करतो आहे ते आपण जिवंत आहे त्याला कसं खोटं सांगणार आहे. खूप स्वच्छ केला, खूप क्रीम लावला, खूप परफ्यूम लावला त्याला काय म्हणणार, तो आतून पाहून आला है ना. बाहेरचा संबंध नाही त्याचा, अंतर्यामी ऋषिकेश नाव आहे त्याचा. ऋषिकेश ऋषिक म्हणजे हृदयाची गुहा, त्यात बसलेला ईश, ईश म्हणजे कंट्रोलर, स्वामी जो समर्थ आहे, स्वामी समर्थ जे ज्याच्या ज्याच्या भरोशा हृदयाचे ठोके होतात आहे तो ऋषिकेश. विणाताई आली माझी अमेरिकेत माझ्या 100 बहिणी आहेत त्या सगळ्यांपेक्षा माझी सगळ्यात प्रिय बहीण पहिले लहानपणापासूनची माझी विणाताई घोंगे श्रीकांतराव श्रीकांतम. आजच्या सत्राची सुरुवातच त्या श्लोकांनी सुरू झाली. श्रीकांतम श्रीयुक्तम श्रीकृष्णाय वयम नमः. तर भगवद्गीतेचा 12 अध्याय आज मामीचे भक्ती पोटी पण 12 अध्याय सुरुवात आहे. 11 अध्यायाचा शेवटचा श्लोक सुरू आहे जस्ट कॉन्टेक्स्ट म्हणून. तर मद्भक्त संग वर्जिता शेवट 11 अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. मत कर्मकृत मत परमो मत भक्त संग वर्जित निर्वैर सर्वभूतेषु यस्स मामेषु पांडव. संग वर्जित म्हणजे लोकांना सोडून पळून गेला असं नाही कुठे भगवद्गीतेत उल्लेख आहे की गोवा आपलं हिमालयात सोडून गेला नवरा बायकांना सोडून. गुणांचा संग ना सत्व रज आणि तम आसक्तीचा त्याग. सत् गुणांचा संग सोडणं संगरहित म्हणजे भगवद्गीतेतलं जी जे भाषांतर आहे ते आसक्तीचा त्याग. आपली अटक आपली हेकडी आपली जिद्द हे व्हायलाच हवं, हेच मिळायला हवं, असंच व्हायला हवं, तसंच व्हायला जे हे सगळं सोडून सहज जीवन. संग वर्जिताचा दुसरा अर्थ सहज जीवन ज्याचं जे आहे जसं आहे तसं चालू ठेवणं. खूप खूप अडकून बसून हरि ओम. तर संग वर्जित तामसिकतेच्या गुणाचा प्रभाव सोडणं राजसिकतेचा एवढं सात्विकतेचाही सोडायला सांगितलं. सात्विकतेमध्येही अडकून न जावं की हे चांगलं असं चांगलं ब्राह्मणच असावं शुद्धच असावं अशुद्धच सगळं सोडून मुख्य अनन्य भक्ती श्रीकृष्णाची. निर्वैर सर्व भूतेषु सगळ्यांशी निर्वैर सर्व मनुष्येशु नाही म्हणलं सर्व भूतेषु भूत
संस्कृतमध्ये आकार ज्यांनी कोणी घेतला त्याला भूत म्हणतात. भूत म्हणजे भूतळा नेसेसरली नाही आपलं पांढरा कळा. ज्या कुठल्या वस्तूंनी आकार आहे हे सगळे इथे भूतच बसलेले आहेत. इथेही भूत हेही भूतच बसलेलं आहे. भूतच भूत आहे सगळं. तर ज्या कुठल्या वस्तूला आकार आहे ते सगळं भूत समजलं. थोड्या वेळासाठी भाव म्हणजे होणं, थोड्या वेळासाठी आकार धारण केला त्याला भूत म्हणतात ना. वास्तविक निराकार आहे पण थोड्या वेळासाठी, जशी पाण्याची लाट तयार होते ना, पाणी असतं नसतं पण थोडा वेळ वारा येतो तर थोडी लाट बनून जाते, थोड्या वेळा आकार राहतो मग पुन्हा तुटून जाते, राहत टिकत नाही. तसंच जे आपण लाटा बनलेलं जीवात्मा आहे, वास्तविक पाणी आहे ब्रह्मरूपानी, पण थोड्या वेळासाठी गुणांच्या संघांनी शरीर धारण केलं आपल्या वासनांप्रमाणे, संस्कारांप्रमाणे, इच्छेप्रमाणे. जी आपली जर्नी आहे, आपली डायरेक्शन आहे, त्याच्याप्रमाणे हे शरीर धारण केलं. पुरुष शरीर, स्त्री शरीर, मनुष्य शरीर किंवा अजून कुठल्या कर्मांप्रमाणे. तर निर्वैर सर्व भूतेषु, आपण हिंदू लोक जे व्हेजिटेरियन असतं त्याचं मूळ यात आहे की कोणाशीच वैर नाही. कुत्र्यातही, बकरीतही, है ना, गाईतही, कोंबडीतही पोष होतं तर मग चिकन मटण खाण्याचा प्रश्नच नाही आहे. निर्वैर होण्याचं आपल्यासाठी, आपलं पोट भरायसाठी त्याची मान मुरगाणं हे शक्यच नाही. ते तर निर्वैर नाही झालं, आपल्या मुळातच ते आहे. त्याच्यामुळे निर्वैर सर्व भूतेषु, सगळ्यांसोबत जो निर्वैर असेल, हे भक्तीचं विधान आहे. बरं, म्हणजे आपण भक्तियोग, भक्ती करतो भक्ती करतो म्हणतो, खूप भक्त आहेत, खूप पूजा करतात, खूप पाठ करतात, खूप तीर्थयात्रा करतात, खूप दान तप यज्ञ करतात. यात तर त्यांनी सगळं उडवून लावलं कृष्णाने 11 अध्यायात. न तपेनं, न यज्ञेनं, न दानेनं, निर्तीर्थनं, या लक्षणांनी भक्ती होते म्हटलं, या गोष्टीने. तर आपण स्वतःमध्ये पाहू शकतो की खरं निर्वैर आहे का माझ्या हृदयात, है ना. सर्व भूतेषु निर्वैर आहे की आपल्या तुपल्या आपल्यासोबत आहे की दुसऱ्यांसोबत आहे की सगळ्यांसोबत आहे. परवा देवाळातल्या सत्रात मी म्हटलं होतं, भगवद्गीतेची सुरुवातच पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा, जो धृतराष्ट्र विचारतो संजयला, माम का पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. माझेवाले जे आहे आणि ते लहान याचे दुसऱ्याचे, त्या दोघांमध्ये काय सुरू आहे जरा सांग. तिथे भगवद्गीतेला अवतार व्हावंच लागला, कारण ताप सुरुवातच झाली गडबड, की पार्टेशन झालं, डिव्हिजन झालं, मनात भेदभाव आला ताबडतोब. तर मग ईश्वराला अर्पण हे ज्ञान द्यावंच लागलं. जिथे मामका पांडवाश्चैव नाही राहणार, निर्वैर राहील, तिथे मग भगवत प्राप्ती झाली. ना, निर्वैर सर्व भूतेषु या समामेती पांडव, हे पांडव म्हणजे हे अर्थ ना, तो मला अवश्य येऊन प्राप्त होतो. जो सगळ्यांच्या प्रती ज्याच्यामध्ये निर्वैर आहे, आपल्या तुपल्याची भावना नाही आहे. तेरा मेरा, मेरा तेरा, मेरा तेरा, तेरा मेरा नाही आहे. यही प्रभू की माया भजन ऐकलं असतं शर्मा बंधूंचं, इससे कौन बच पाया, ऋषियों को, मुनियों को, ज्ञानियों को, जोगियों को इसने सदा नचाया, इससे कौन बच पाया. किससे? तेरा मेरा, मेरा तेरा, मेरा तेरा, तेरा मेरा, यही प्रभु की माया. हे जो सोडू शकला तो कृष्ण म्हणते, एक तर माया आहे किंवा मी आहे. इथे 11 अध्याय सुरून हे सेटिंग होतं 12 अध्यायाचं, भक्तियोगाचं. तर मामी जेव्हा वेळ झाली तेव्हा थांबून द्याल, पुढच्या वर्षी पुढचं सुरू करू. तर 12 अध्यायात मग अर्जुन विचारतो श्रीकृष्णाला की जो एवं सतत युक्ता ये भक्ता स्वाम परी उपासते, की अर्जुन बोले हिंदीमध्ये वाचून दाखवायचं झालं तर, जो अनन्य प्रेमी भक्तजन पूर्वोक्त प्रकार से निरंतर आपके भजन ध्यान में लगे रहकर आप सगुण रूप परमेश्वर की और दूसरे जो केवल अविनाशी सच्चिदानंद घन निराकार ब्रह्म की अति श्रेष्ठ भाव से पूजा करते हैं, भजते हैं, उन दोनों प्रकार के उपासकों में अति उत्तम कौन है. जे आता जे कृष्णाने म्हटलं की माझा विचार कर, माझी आठवण कर, माझी भक्ती कर, माझ्यासाठी कर्म कर, तर दोन हातधारी शरीरधारी कृष्ण आहे ना, सगुण आहे, साकार आहे कृष्ण. तर अर्जुन विचारतो की मी तर ऐकलंय की जे ब्रह्म उपासक असतात ते निर्गुण निराकारची उपासना करतात, ब्रह्म उपासना करतात, त्यांच्यासमोर असा परमेश्वर नसतो, किंवा आर्य समाजवाले असं, किंवा यज्ञ करतात, कुठेतरी कोणीतरी आहे, शक्ती आहे त्याची उपासना करतात, की पुरुष किंवा स्त्री असं नाही म्हणत, आकारधारी नाही म्हणत. तर ते श्रेष्ठ जास्ती भक्त की हे श्रेष्ठ, हे म्हणजे जसं तुझ्यासारख्याची उपासना, कृष्णासारख्याची उपासना करणार आहे शरीरधारी, सगुण साकार. आपण मूर्तीपूजा करतो ना, सगुण साकार, तर वाहणं दोन हात आहे, सुंदर आहे, बासरी धरली आहे, किंवा धनुष्य बाण आहे, किंवा जे काय, आणि असे अर्धे असतात साधारण, ऐकलं असालच तुम्ही की त्याच्यात विश्वास नसतो त्यांचा, की देव असेल तर सगुण साकार लिमिटेड नाही राहू शकत ते म्हणतात, देव असेल तर अनलिमिटेड.
कृष्ण तर लिमिटेड होता, आपल्यासारखा 5-6 फुटाचा असेल, जितका जसा काय असेल तो राम असेल जसा काय, तो कसा देव असू शकतो? देव तर अनलिमिटेड असेल असं त्या लोकांचं मत असतं. तर खरं विचार केला तर देव जर देव असेल तर तो लिमिटेडही आणि अनलिमिटेडही दोन्ही का नाही राहू शकत? मग देव कसा? देव जर अनलिमिटेड आहे पण तो जर आकार नाही घेऊ शकत, सगुण नाही होऊ शकत, साकार नाही होऊ शकत, तर मग देव कसा? त्याच्यात तेवढी ताकद कमी राहिली ना की त्याला आकार नाही घेता येतो. पण देव जर फक्त साकारच असेल, 4 हाताचाच असेल, तो अनलिमिटेड नाही होऊ शकत, तोही देव कसा? देव जर पूर्ण परमेश्वर आहे तर त्याला त्याची शक्ती तिसरी त्याला वाटलं तर साकार, सगुण साकार वाटलं तर निर्गुण दोन्हीमध्ये तो राहू शकतो, है ना. समुद्रात लाटा आहेत तर समुद्रच आहे ना लाटांमध्ये, समुद्राचं पाणी लाटांमध्ये आहे, लाटा समुद्रांमध्ये आहे, है ना. लाट नावाची तशी वेगळी वस्तू नाही आहे ना. लाट अशी रस्त्यावर चालताना दिसत नाही कधी आपल्याला कुठे, वेगळी सेपरेट मी समुद्राला सोडून जाते आहे. लाटा समुद्राला धरूनच समुद्रातच आहे, कारण लाट समुद्रच लाट आहे. थोड्या वेळासाठी लाट नावाची वस्तू निर्माण झाली पण अदरवाईज समुद्रच आहे. जसं सगळ्याच्या सगळ्या लाटा समुद्रात आहे आणि एक समुद्र मात्र फक्त सगळ्या लाटांमध्ये आहे, दुसरं कोणीच नाही त्या पाणी रूपाने. तसंच ईश्वर सगळ्या लाटांमध्ये आहे. सुनामी नावाची मोठी लाट आहे 40 फुटाची, त्याच्यातही तोच समुद्र आहे, तेच पाणी आहे जे छोट्या छोट्या लाटांमध्ये तिथे जसं. तसंच कृष्ण रूपाने, राम रूपाने, महासमर्थ रूपाने आला तरी तोच परमेश्वर आहे, जो आमच्या तुमच्या इथे बसायला परमेश्वर आहे सगळा, है ना. तसं तर अर्जुनाचं म्हणणं आहे की कोण भक्त कोण जास्ती योग्य कोणाची, तर थोडक्यात पुढे सांगायचं कृष्ण म्हणतं, मय्यावेश्य मनोये माम नित्ययुक्त उपासते श्रद्धया परयोपेता तेमे युक्त तवमता. तर माझ्यात जो, तर ते प्रत्यक्ष कृष्ण स्वतः दोन हात दोन पायांचा कृष्ण, तर जो माझ्यात मन लावून, मयी आवेश, हा माझ्यात मन लावून, माझ्या डीपली इन्व्हॉल्व एंगेजन, मयी आवेश मनोये माम मनाने. या अध्याय, या 12व्या अध्यायात बरेचदा मनाबद्दल येतं, मयी एव मना आदत्स्व मयी बुद्धी निवेश, मन माझ्यात लाव, है ना. पैसा असो, धन असो, नसो, साधन असो, नसो पूजेचं, पण मन माझ्या, आणि किती किती साधन असले पण मन नसलं तर भक्ती नाकारली आहे ईश्वराने, भक्ती नाही म्हटलंय मग मनाकडून, है ना. पण आपलं आपली जी आयडेंटिटी, आपण सध्या आपण शरीर स्वतःला समजतो, पुरुष समजतो, स्त्री समजतो, नाव दिलं आहे, एक रूप दिलं आहे, त्याचं आपल्या उपनिषदांप्रमाणे प्राणमय कोश, अन्नमय कोश, मनोमय कोश, प्राणमय, अन्नमय, अन्नमय पहिला, मग प्राणमय, मग मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. कोश म्हणजे पडदे किंवा थैल्या पिशव्या जसं, आणि त्याच्या आत जीवात्मा समजतं. तर सगळ्यात बाहेरचं जे आवरण आहे, जे सगळ्यात कनिष्ठ दर्जाचं, सगळ्यात बुद्धू ज्याला म्हणतात, ज्याला स्वतःहून काही करता येत, ते अन्नमय कोश म्हणजे शरीर. तर तेच आपण पहिलेच गडबड असेल की एवढंच स्वतःला मानून घेतलं, शरीर त्याच्या आतला जो प्राणमय कोश आहे तो त्याच्यापेक्षा बुद्धिमान आहे. कारण की प्राण जसं आपणून चालतो, प्राणाला आपल्याला ऑर्डर नाही द्यावं लागेल की आता जा रे, आता चला, आता आत जा, आता बाहेर निघ. त्याचं त्याला शरीराला आपल्याला इकडून तिकडे न्यावं लागते, धुवावं लागते, खाऊ घालावं लागते, बाथरूमला न्यावं लागते, आपण उचलून येतं ना शरीराला. प्राण आपणून चालतो, त्या शरीरापेक्षा प्राण श्रेष्ठ आहे, प्राणापेक्षा मन श्रेष्ठ आहे मनोमय कोश. कारण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 वस्तूंचं ग्रहण सतत आपणच सुरू असतं. कानाने शब्द ऐकणं किंवा जिवेने शब्द बोलणं, त्वचेने स्पर्शाचा अनुभव करणं, डोळ्यांनी नेत्राने रूप बघू शकणं आणि समजू शकणं, नाकाने रस, जिभेने रस ग्रहण करणं आणि नाकाने गंध, त्या 5 जणांचं मिळून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध मिळून पॅकेज बनवून, याचा अर्थ काय, हे चांगलं आहे की वाईट आहे, की आवडते की नाही आवडते, की फेकावं की ठेवावं, की दुसऱ्याला द्यावं, की आपला जोटा, हा सगळा मन एकत्रित करून बुद्धी त्याचा निर्णय करते ना. बुद्धी विज्ञानमय कोश म्हणतात त्याला, मनोमय कोश, विज्ञानमय कोश. आणि या सगळ्याचं तात्पर्य, सगळ्याच्या मागे उद्देश एकच असतो, आनंद प्राप्ती. आपल्या शास्त्रामध्ये जो कोणी जेव्हा काही जे काही करतो किंवा नाही करत याच्यात उरलंच नाही, मग काय ते फक्त एकाच उद्देशाने करतो, आनंद प्राप्तीसाठी. जो कोणी जेव्हा काही जे काही करतो किंवा नाही करत, है ना, उनको बताना मत, मैं घर में दरवाजा बंद कर लेना तो नहीं केला, नहीं जाऊन बैठा था, फोन नहीं उचलला, तो जे नहीं केला, नहीं जाना है हमको वहाँ, कि वह जे केल ही, चलो इधर जाएंगे ये करके, दोनों का ही जे कुछ कर्म या सृष्टि में, तो फक्त एक उद्देशाने आनंद प्राप्ति साठी, है ना, आनंदमय कोष.
कारण आपलं ओरिजिनल स्वरूप सच्चिदानंदमय म्हटलं सत चित्त आणि आनंद चैतन्य आनंद स्वरूप. आनंदाचं निर्माण झालं ना आनंदाची शोध सुरू आहे. आपलं स्वरूप विसरून आपण साखर हे विसरले की मी गोड आहे आणि मग रसगुल्ल्याजवळ जाणं गुलाबजामजवळ जाणं श्रीखंडाजवळ जाणं किंवा चहात आहे का कुठून गोड हो कुठून गोड हो थोडी गोड इथून थोडी गोड इथून आणि मग अशी विसरून गेले की सगळे तुझ्यामुळे गोड झाले सगळ्यांमध्ये तुला टाकलं म्हणून तू गोड झाली. हे जर ज्या साखरेला आठवण झाली की अरे बाबा मी आय एम स्वीटनेस आय एम नथिंग बट स्वीट पूर्ण जे पूर्ण खडा नुसता गोडीचा आहे है ना. गुलाबजाम रसगुल्ले श्रीखंडामध्ये इतर पदार्थ आहे आणि थोडी साखर आहे पण साखर फक्त साखर आहे. तसं जीवात्म्याचं स्वरूप आपल्या उपनिषदांमध्ये की आपलं स्वरूप आतलं स्वरूप आपलं स्वरूप आनंदमय आहे. मग ते विस्मृतीमुळे भगवद्गीतेच्या शेवटी शेवटचं वाक्य अर्जुनाचं नष्ट मोह स्मृतीर लब्धवा आता मला आठवलं स्मृती आली तत्प्रसादात मया अच्युत ह्या सगळ्या तुझ्या प्रसादामुळे भगवद्गीतेमुळे मला आठवलं की मीच आहे गत संदेह तू करीशी वचन तव की मी आता माझा डाऊट सगळा मिटला आणि मी तू जसं म्हणतो तसं करतो. तर श्रीकृष्ण म्हणतो की माझ्यात आवेश करून माझ्यामध्ये श्रद्धा ठेवून. तर भगवद्गीता कॉम्प्लिकेटेड आहे असं म्हणतात लोक बरेच की खूप विस्तार आहे खूप समजत नाही कठीण आहे जमत नाही. माझा अनुभव त्याच्या अगदी उलट आहे. मी उपनिषद वाचून झाले पुराणं वाचून झाले वेद वाचून झाले बाकीच्या गीता वाचून झाले रामगीता आहे उद्धव गीता आहे अष्टावक्र गीता आहे योग वशिष्ठ रामायण. मला तर असं वाटतं की भगवद्गीता सगळ्यात समजण्यासाठी सुगम आहे जर जशी आहे तशी स्वीकारली तर. जे शब्द सरळ देवानी म्हटलाय तसा जर विचार केला तसा जर ॲक्सेप्ट केला तर मग काही आपल्या डोक्याने खूप तलक काहीतरी त्याचे तर्क वितर्क करून समजवण्याचा प्रयत्न. जर देव जर म्हणतो की मयी आवेश माझा विचार करून माझं ध्यान करून माझी पूजा करून मनो ये माम नित्ययुक्त उपासते सतत माझ्यात युक्त राहून युक्त शब्द दिस इज वेल्डिंग करतो वेल्डेड जॉईंट है ना. दोन गोष्टींना ज्या वेल्ड करतो ते जे इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी शिकलं असेल त्यामध्ये वेल्डिंगचं महत्त्व असं असतं की तो जॉईंट इतका पक्का असेल की जे दोन जोडले ते इकडचंही तुटेल आणि इकडचंही तुटेल पण वेल्डिंग नाही तुटत. जिथे वेल्ड केला ते नाही तुटत. इकडचे दांड्या तुटू शकतात पण ते नाही तुटत चांगला वेल्डिंग जर असेल तर. तसं युक्त आहे की तो भक्त भगवंताला असा चिपकला आहे की एक तर भगवान कुठे चालला जाईल किंवा भक्त झाला पण त्यांचा जी योग झाला मिलन जे झाला योग शब्दाचा एक होणं ना मिलन म्हणजे ईश्वराला प्राप्त होणं ते नाही सुटू शकत. मग तसं तर नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परोपे तास ते मे युक्त तमा मत. तो म्हणतो माझ्या मते ना विनम्र श्रीकृष्ण ईश्वर असून विनम्रतेने म्हणते की माझ्या मते इन माय ओपिनियन आय थिंक त्यांनी विचारलं तर म्हणते की आय थिंक दोज हू वर्शिप मी इन माय फॉर्मफुल वर्शिप जे करतात सगुण साकार रूपाची जी साधना करतात उपासना करतात माझ्यामध्ये ते जास्ती श्रेष्ठ आहे. मी मग सुरुवातीला म्हटलं भगवद्गीतेत असं कुठेच नकारात्मक कुठेच नाही की हे वाईट आहे हे खराब आहे हे तोड पण ते त्याच्याऐवजी तरी जास्ती युक्त योग्य काय याच्यावर जास्ती प्रकाश टाकला आहे जे अयोग्य आहे पुढे. कारण पुढच्या श्लोकांमध्ये तर म्हणतो मी लवकर सांगून येतो की असं नाही की त्या लोकांना मिळत नाही ईश्वर जे निर्गुण निराकारची साधना करतात आर्य समाज आहे अग्नीची उपासना करतात म्हणतात ईश्वर कुठेतरी दुसरीकडे असेल असा नाही राहू शकत हा ईश्वर नाही राहू शकत. गीताच्या अनुभवामध्ये दिसतं की हाही ते ईश्वर बसला आहे प्रत्यक्ष ईश्वर बसला आहे 100% ईश्वर बसला आहे 99.9% नाही 100% ईश्वर इथे बसला आहे आणि इथेही बसला आहे. हरी दाता हरी भोक्ता हरी अन्नम प्रजापती हरी सर्व शरीर असतो भोक्ता भोजयते हरी वेदांमध्ये ते देणारा तो घेणारा तो जे दिल्या जातेही तो दिलं खाल्ल्यानंतर जो अनुभव होत आहे तोही तोच तोच तो तू ही तू प्रभू तू ही तू है ना. कीडी में तू नानो लागे हाथी में तू मोटो क्यू ऐसा खेल रचो मेरे दाता जहाँ देखो वहाँ तू को तू. कबीर जी म्हणतात केळी मुंगळीमध्ये छोट्या 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 गुण चालला आणि हत्तीमध्ये एवढा मोठा चालला तीच मुंगी त्या केळ्या हत्तीवर चालली. किडी मे तू नानो लागे हाथी मे तू मोटो क्यो कैसा खेल रचो मेरे दाता जहाँ देखो वहाँ तो ही तू. किडी के पैर नेवर बाजे सो भी साहेब सुनत है तुमते. तो कारण तो सगळ्यांमध्ये आहे. मुंगळीनी जर पैंजण घातले बांगड्या घातल्या मुंगळीनी तर आणि ती मावशी हळूहळू जात असली तिचा जो आवाज तोही तो ऐकतो आहे. किडी के पग नेवर बाजे सोबी साहेब सुनत
कारण तो तिथेच आहे, तिच्यातही तोच आहे, त्याच्यामुळे त्याला खूप कान लावून ऐकण्याची गरज नाही, है ना. सर तर म्हणतो की निर्गुण निराकार साधनेमध्ये कष्ट खूप आहे, कारण ते अचिंत्य अगम्य कूटस्थ अचलो या माझ्या पुढच्या श्लोकात त्याचं वर्णन आहे की ज्याला कधी पाहिलं नाही, ज्याच्याबद्दल काही ऐकलं नाही, जो कोणी त्याचे वर्णन नाही करू शकत, त्याचं व्याख्यान नाही करू शकत, त्याला समजायचं कसं. आणि हे तर पुढे जाऊन प्रेमात पडायचा ईश्वराच्या. शेवटची आहे ना, प्रेम कुमार्थो महान म्हटलं आपल्या शास्त्रात. धर्म अर्थ काम मोक्ष चार पुरुषार्थ म्हटले, पण संतांनी सांगितलं पाचवा एक पुरुषार्थ आहे प्रेम. हे चार तर सर्वसामान्य माणसांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी. धर्मात राहा, अर्थप्राप्ती करा, सगळ्या कामनांची पूर्ण करा, शेवटी मोक्ष मुमुक्षू मोक्षप्राप्ती इच्छा करा. हे तर आपलं सगळ्यांसाठी जे आहे यात्रा, पण सिद्धांसाठी आहे प्रेम पुमार्थो महान. चैतन्य महाप्रभूंचं म्हणणं होतं की ईश्वर प्रेम, आणि जोपर्यंत प्रेमाची प्राप्ती होते तोपर्यंत अपूर्णतेचाच अनुभव आहे, गॅरंटीड 100% अनुभवाची गोष्ट आहे. जोपर्यंत प्रेमाची प्राप्ती नाही, ईश्वर प्रेमाची, कितीही ज्ञान असो, किती वैभव असो, किती पण जोपर्यंत प्रेम नाही आहे. ईश्वराचं प्रेम तर थोडा साधा आपल्या जीवनामध्ये आईच्या रूपाने विचार करा, वडिलांच्या रूपाने विचार करा. तर प्रेमासमोर काय नतमस्तक आहे रे? कुठली आई प्रेमापोटी आपल्या मुलासमोर आपलं मत नाही सोडत? कुठले वडील प्रेमासमोर हट्ट धरून बसतील? प्रेमापेक्षा मोठी शक्ती कुठली आहे? शक्यच नाही ना, है ना, अशक्य आहे. म्हणून तर राधा कृष्णापेक्षा श्रेष्ठ म्हणतात, कारण राधा कृष्णाचं प्रेम आहे. तर राधा कृष्णाच्या वरची झाली प्रेम. तर तिची अंतरंगा शक्ती म्हटलं राधा राणीला, अल्लादिनी शक्ती म्हणतात. कृष्णाच्या 9 शक्ती आहेत मुख्य, बहिरंगा शक्ती, अंतरंगा शक्ती आणि तटस्था शक्ती, असे 3 मुख्य शक्ती आहेत. बहिरंगा शक्ती म्हणजे महामाया, ही सृष्टी सगळी रचना, स्वप्नवत, त्याला काही सबस्टन्स नाही आहे, अर्थ नाही आहे, आता आहे उद्या नाही, है ना. जसं स्वप्न थोड्या वेळासाठी येतात मग निघून जातात, कुठून आलं माहीत नाही, कुठे गेलं माहीत नाही. ज्यांनी स्वप्न पाहिलं त्याच्यातच निर्माण झालं आणि त्याच्यातच विलीन झालं, असं होतं ना. आपण स्वप्न पाहतो थोड्या वेळासाठी खरं वाटलं, तसंच ही त्याची बहिरंगा शक्ती की थोड्या वेळासाठी जन्मली, आपल्याला खूप वाटतं खूप खरं आहे, मी माझं नाव आहे असं, अमेरिकेत गेलो असं, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर झालो वगैरे, थोड्या वेळासाठी असे तर किती झाले, कोणाची गिनती राहणार आहे अशी, है ना. तर तुम्ही सांगा वेळ झाला की थांबवतो, पण ही गाडी सुरूच राहील. ब्रह्माजी इंद्रचा एक संवाद आठवतो की या युगातल्या ब्रह्माजींचं इंद्र खूप ताव काऊन म्हणतो ना, मी इंद्र आहे असं छाती ठोकून म्हणत होता की शेवटी तर मी इंद्र आहे ना, इंद्र राज आहे, शेवटी हे सगळे माझ्या आधीन आहेत. आणि त्या ब्रह्माजी दाखवत अरे इथे तुझ्या स्वर्गामध्ये किडे कसे झाले, मुंगळे जात असत. तर म्हण तोही विचार करायला लागते हे कुठून आले कसे. मग ते ब्रह्माजी सांगतात हे सगळे आपल्या आपल्या युगातले इंद्र आहेत, ही सायकल सुरू आहे. तुला वाटते तू खूप मोठा इंद्र आहे, हे आपल्या आपल्या युगातलं, हे इथे स्वर्गात याच्यासाठी आहे हे मुंगळे, हे सगळेच्या सगळे आपल्या आपल्या इच्छे चतुर्युगी जे चालू राहते सगळेच इंद्र झाले आहे. त्यांचे कर्म संपले की इंद्रबिंद्र संपला सगळा, आणि इंद्र आपली पुन्हा सायकल सुरू झाली. खूप जास्ती गर्वात नको आहे मी इंद्र आहे म्हणून, असे पुढे जाऊन तू याला नीट लागून आपल्या चाला लागशील म्हणून. तर आपलं कोणता चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणि कोणता साहेब आणि कोणता मालक, ते तिथे त्या इंद्राची गिनती नाही जात. तर ती बहिरंगा शक्ती भगवंताची आहे ना, श्रीकृष्णाची, सृष्टी निर्माण करण्याची. आणि अंतरंगा शक्ती त्याची स्वतःची आत्मी, जशी जसं ना माझी काही उचलण्याची शक्ती, बोलण्याची शक्ती, बाहेर प्रकाशित होण्याची शक्ती, पण माझी आतली शक्ती, विचार करण्याची शक्ती, है ना, काही प्रेझेंटेशन करण्याची शक्ती जी कुठली असेल ती, प्रेम करण्याची अबिलिटी, स्वप्न बघण्याची शक्ती, तशी त्याच्या अंतरंगा शक्तीमध्ये 9 प्रकार आहेत. त्यातली सगळ्यात डीप आतली कोअर जी शक्ती आहे त्याला अल्हादिनी शक्ती म्हणतात. अल्हा देण्याची शक्ती, नुसतं त्याच्या प्रेझन्सनी, नुसतं त्याच्या अस्तित्वाने अल्हादित करणारी शक्ती, आणि तिचं नाव राधा आहे. त्याच्या हृदयातली सगळ्यातली आतली शक्ती अल्हादिनी जी आहे, ती जेव्हा प्रकट होते त्याच्यासोबत येते तेव्हा राधा कृष्ण येतात. आणि तिसरी शक्ती तटस्थ शक्ती म्हणलं आहे, मधली शक्ती, अटकलेलं आहे त्रिशंकू. तट म्हणजे नदीच्या तटावर जे उभं राहतो ना, तर कसं असतं चिखलात, नदीच्या चिखलात उभं राहतो, तर धड पाण्यातही नाही आहे, नदीच्या प्रवाहातही नाही, धड कोरड्या जमिनीवर नाही आहे, मध्ये ज्या नदीच्या तटावर जेव्हा उभं असतो, थोडं ओला आहे थोडं कोरडा आहे ना चिखलात. तर जीवात्म्याचं स्वरूप आपल्या शास्त्रामध्ये तटस्थ शक्ती, ईश्वराचीच शक्ती आहे. आपण तटस्थ शक्ती, धड पूर्ण मायेतही नाही आहे, बहिरंगही नाही आहे, आणि धड पूर्ण
वेत्ताही नाही आहे, सगळं म्हणजे ब्रह्मवेत्ताही नाही आहे की अंतरंगही नाही आहे. जायचं आहे आतमध्ये ईश्वराच्या, पण सतत मन बाहेर जात आहे बहिरंगी. म्हणून ध्यानाची प्रक्रिया सांगली, ध्यानाद्वारे आत जाऊन मग ती प्राप्ती होऊ शकते. पण इथे शब्दाला मयी आवेश, माझ्या आत जाऊन, मनो ये मान, तर मनाने मुख्य सांगायचा मुद्दा होता की हे जे प्राणमय कोश, जे पाच कोश सांगितले, मन मधलं कोश आहे, है ना, जो मुख्य धुरंधर असतो, सोनू ढोल आहे समजा, मुथला सगळं धरून ठेवणारा मधला, किंवा मधला खांब जो असतो, पिलर जो असतो, कुठल्याही गोष्टीमध्ये मध्ये जो ठेवला जातो सेंटरमध्ये, तो सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट असतो, है ना, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं असतं. कुठलं सिंहासन असतो, कुठलं कशाही बद्दल विचार करतात, तर सेंटर कोर, व्यायाम करणारेही म्हणतात की कोर एक्सरसाइजेस करायला, है ना, पोट स्वस्त पाहिजे, मधला भाग स्वस्त पाहिजे, पोट आणि पाठ हा मधला भाग आहे शरीराचा, हा पक्का पाहिजे. तसं मन या सगळ्याच्या मध्ये आहे, अन्नमय कोश, प्राणमय कोश दोन झाले, आणि तिकडे विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, मधला मनोमय कोश. सांगण्याचं तर मन ईश्वरात लागायला हवं, शरीराने भक्ती हो न हो, साधना हो न हो, है ना, प्राणायाम आपला त्यांनी होणं हो, बुद्धीनी खूप तर्काने ईश्वराचं स्वरूप समजवणं, समजव ईश्वराच्या आनंदाचा अनुभव होणं, पण मन मुख्य लागायला हवं, कारण मन आपल्यासोबत सगळ्यांना खिचून येतात, है ना, अनुभव तोच आहे, जिथे मन तिथे, है ना, जिथे जसं जिथे मन तिथे तिथेच आपण आहे. यो यत श्रद्धा स एव स, 17व्या अध्यायात भगवत श्रीकृष्ण म्हणतो, श्रद्धामयो अयम पुरुष, यो यत श्रद्धा स एव अयम, की ज्याच्या मनात जशी श्रद्धा आहे तो पुरुष तसाच आहे, मनातले विचार. सो पुन्हा पुन्हा या 12व्या अध्यायात भक्तियोगमध्ये सतत आहे की मनात काय आहे, तिच्या मनाने भक्ती सुरू आहे की नाही, शरीरानी साधनांनीपेक्षा मनाने भक्ती सुरू आहे की नाही विचार करण्याकडे भर देण्यासाठी सांगितलं आहे. कारण अदरवाईज बुद्धीने विचार करायचा झाला, तर्क करायचा झाला, तर अचिंत्य आहे, अगम्य आहे, कूटस्थ आहे, अचल आहे, शक्य नाही इतक्या सोप्या प्रकारे समजणं ईश्वराचं स्वरूप. म्हणून सरळ करून दिलं, सुंदर कमलनयन बनून श्रीराम बनून आले, सुंदर हातात बासरी घेऊन मोराचं पीस लावून आकर्षित करायला श्रीकृष्ण रूपात आले. सोपं आहे ना, एकदम इझी आहे, सोपं आहे बिलकुल, मन आकर्षित होण्यासाठी सोपं आहे, किंवा संतांकडे कोणाच्या सिम्प्लिसिटी पाहून, विनम्रता पाहून मन पटकन आकर्षित होतं. मन ज्याची कल्पनाच नाही करू शकत त्याच्याकडे मन आकर्षित नाही होऊ शकत. सो अगेन अँड अगेन अँड अगेन म्हटलं की सगुण साकार साधना श्रेष्ठ आहे, याच्यामुळे की लवकर प्राप्ती होते. असं नाही की निर्गुण निराकार साधना कनिष्ठ आहे, दर्जाची आहे, खराब आहे, करू नये, असं नाही म्हटलंय ईश्वराने, पण आयडिया सांगितली युक्ती की जे सोपं आहे ते करा ना, आपल्या क्षमतेसाठी जे शक्य आहे ते सरळ सरळ, कारण की दोन्ही तेच आहे, है ना, तसं. तर ये तू सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य मत्परा, अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते, तेषाम् अहं समुद्धर्ता, मृत्यु संसार सागरात् भवामि न चरात् पार्थं, मयि आवेश चेतसाम. पण वेगळ्या प्रकारे सांगितलं जसं तिथे, ये तू सर्वाणी कर्माणि, सर्व कर्म करत असताना, जसं मी मगाशी म्हटलं की मशीन तर आपल्यापेक्षा परफेक्ट आहे, है ना, मशीनसोबत आपण कम्पीट नाही करू शकत, कारसोबत, फॅन्सोबत, कशासोबत, नुसतं कर्म करण्याला अर्थ नाही. वर्क अलोन इज नॉट वर्शिप, वर्क इज वर्शिप म्हणतात ते, वर्क अलोन इज नॉट वर्शिप, वर्क विथ द थॉट ऑफ गॉड, गॉड वर्शिप करावं, नुसतं कर्माची काय पूजा करावी, कर्म जड म्हटलं आहे, कर्माला आपली अक्कल नाही ना, कर्माला काय समजा, कर्म काय फळ देणार आहे, है ना, कर्माला कर्म होऊन संपून जात आहे, मनातल्या उद्देश काय होता, इंटेन्शन काय होतं, त्याच्याप्रमाणे कर्म ठरतं की कुठल्या उद्देशाने कर्म केलं होतं ते, है ना, त्याचं कॉन्सिक्वेन्स काय होतं. तर कर्माला आपल्या शास्त्राने जड म्हटलंय, जड म्हणजे मूळ बुद्धी, याला स्वतःचे काही समज नाही असा, है ना, वीट दगड जड जड आहे म्हणतो, तसं कर्म जड आहे, त्याच्यामुळे कर्म नुसतं करून भक्ती नाही होत, कर्मात ईश्वराची भावना जर असते, मत कर्मकृत मत परमो, जे म्हटलं की माझा विचार करून माझ्यासाठी, माझ्या दृष्टी मला समोर दृष्टीसमोर ठेवून श्रीकृष्ण म्हणतो, मग कर्म करत मग तुला न लिप्यते, मग त्याचा मग ती जबाबदारी माझी झाली, त्याच्या पलीकडे जेव्हा ते तू नाही बांधला जाणार, मग कर्म बंधनात नाही पडणार. तर ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यास्य मतपरा, संन्यास मनाने संन्यास केला सांगितला, संन्यास घेणं म्हणजे सोडणं, न्यास करणं म्हणजे सोडून देणार, आणि समन्यास म्हणजे चांगल्या प्रकारे एकदम फर्स्ट क्लास परमनंट सोडणार. संन्यासी असं संन्यास घेतो तो सोडून देतो, त्याग करतो, है ना, पुढे याच अध्यास म्हणतात त्यागात शांतीर अनंतरम, जो इन्स्टंट शांती असेल ताबडतोब आत्ता शांती हवी असं,
तर ताबडतोब शोध धरून ठेवला. जसं मी त्या या पिशवीला हे हातात धरली आहे, तर मी पिशवीला धरला की पिशवीने मला धरला आहे? मी पिशवीला धरला आहे. ते मी सोडलं तर झालं, ताबडतोब बंधन सुटलं. तर तसंच कर्मानी मला नाही बांधून ठेवला आहे. आपण कर्म बंधन आहे, तर नात्यांनी बांधून ठेवला आहे, याच्यामुळे बंधून गेला, त्याच्यामुळे कोणी नाही, आपण बांधून ठेवला आहे. जसं सोडलं तसं सुटलं. जबाबदारी आपल्या, निर्णय आपला, चॉईस आपला, ताबडतोब शक्य आहे. त्यागात शांतीर अनंतरम, श्रीकृष्ण म्हणतो पुढे याच अध्यायात, ताबडतोब शांती शक्य आहे. सोडण्याची वृत्ती जर झाली तर इन्स्टंट शांती. ला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, षड रिपुजे म्हटले सहा शत्रू खूप त्रास देतात. खूप मनाने त्रास होतो, मनच खूप त्रस्त झालं आहे. हे सगळं याच्यामुळे कारण आपण धरून ठेवला. जसं मी म्हटलं की अरे काही काही केलं सोडत नाही पिशवी, मला सगळीकडे न्यावं लागतं सोबत, पिछा सोडत नाही सगळ्या, मला हाताने काही कामही करता येत नाही कारण की धरून ठेवला मला. तर मूर्खपणा झाला ना, सोडलं तर सुटली, तर हात रिकामा झाला. तसंच तितकं सोपं म्हटलं आहे या शास्त्रामध्ये. आपल्या बुद्धीने विचार निर्णय करून की अरे कोणी कोणी धरून नाही ठेवला आहे. संन्यास सहज शक्य आहे. पाचव्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग, त्याचं नावच आहे संन्यास योग. तिसऱ्या श्लोकामध्ये बघ, श्रीकृष्ण म्हणतात ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. की संन्यास म्हणजे भगवे वस्त्र घालून, कमंडलू घेऊन, दांडी दंडात त्रिदांडी होऊन, सगळं सोडून, मुलाबाळांना सोडून, हिमालयात गुफा सोडून, असा श्रीकृष्णाचा संन्यास नाही. तो स्वतःच कुठे आहे ना, नित्य संन्यासी होता, पण त्याचं द्वारकाधीशही होता, मुलाबाळ होते सगळं पूर्ण, पण अगदी पूर्णपणे निर्मोही, निर्लय पूर्ण जीवन त्याचं आहे ना. राधेने सर्टिफिकेट दिलं होतं की तुझ्यासारखा निर्मोही नाही पाला त्याच्या प्रेमिकेने. तर म्हणतो की खरा संन्यासी त्यालाच समज. पाचव्या अध्यायात म्हणतो गेयस म्हणजे यालाच समज, नित्य संन्यासी फॉर एव्हर मिलियनेअर ना. एवढी नोकरी करून पैसा मिळणं, पैसा मिळून मिलियनेअर व्हायचं, तर ते असं फॉर एव्हर मिलियनेअर होण्याची युक्ती सांगतो. परमनंट मिलियनेअर गेयस नित्य संन्यासी, परमनंट संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, जो न कोणाचा कुठल्या वस्तूचा, स्थितीचा, प्रकृतीचा, देश, काल, कशाचा, कोणाचा न द्वेष करत, ना आकांक्षा करत. ज्याला ना काही सोळायचा आहे, ना धरायचा आहे, काही संबंध नाही जायचा. यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो ही महाबाहो, ज्याच्या मनात कुठल्या प्रकारचा द्वंद्व नाही आहे, अटक नाही आहे, जिद्द नाही आहे, खटक नाही आहे, आपली हेकडी नाही आहे, आपलंच ते काहीतरी पक्क असं नाही आहे. सहज जीवन आहे त्याचं, सिम्पल जीवन आहे. जे आहे जसं आहे त्याचा ईश्वरावर पूर्ण श्रद्धा आहे. की असा जर होऊन राहिला तर कोणीतरी करणार आहे, बघणार आहे, काहीतरी कारण आहे, आणि ते कारण चांगलं आहे. तर आम्ही तिकडे कॉलेजच्या